नमस्कार मंडळी भरपूर शेतकऱ्यांना तुरीवर पहिला फवारा करायचा आहे कारण भरपूर शेतकऱ्यांची तुरी शेवड्यावर सुटली आहे तर आता शेवड्यावर नेमकी फवारणी कोणती करायची कारण भरपूर शेतकरी महाग प्रोडक्ट मारत असतात आणि त्यांना तिथे अपेक्षित हे उत्पादन मिळत नाही परंतु आम्ही ज्या शेतकऱ्यांना रिकमेंड केलेली आहे तर त्या शेतकऱ्यांचा जो रिस्पॉन्स आला किंवा प्रतिक्रिया आली तर खूप चांगली आली तर या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की तुरीवर पहिला फवारणा कोणता करायला पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या जे उत्पादन आहे होणार उत्पादन आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे वाढ होणार आहे तर असं कोणता फवार आपण करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपला जो शेवडा आहे तर तो हितभर आहे तो, हित तो, तो, तो हातभर निघून आपल्या उत्पादनामध्ये शंभर टक्के हे वाढ होणार आहे कारण तुम्ही महाग जर प्रोडक्ट मारले तरी तुम्हाला रिझल्ट एवढाच मिळणार आहे आणि स्वस्त मारले तरी रिझल्ट तेवढाच मिळणार आहे तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की तुरीवर पहिला फवारा कोणता करायला पाहिजे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण जाणून घेणार आहोत की तुरीवर पहिला फवारा कोणता करायला पाहिजे तर तुमच्यापाशी जर एखादी उरलेलं कीटकनाशक असेल किंवा की तुमचं जर जास्त क्षेत्रामध्ये तुरी असेल तर तुम्ही कोणत्याही कंपनी कंपनीचं एक ते, ते कीटकनाशक घ्या कोणत्याही घ्या म्हणजे अळीसाठी आता हे आहे प्रोपेनो प्लस सायपर हे बूस्टर कंपनीचं सरेंडर आहे तर तुम्ही कोणत्याही कंपनीचा एक अळीसाठी कीटकनाशक घेऊ शकता तसेच पहिल्या फवारणी म्हणजे तुम्ही बारा एकसठ झिरो घ्या आता हे पण बुस्टरच आहे तर बारा एकसठ झिरो पण घ्या बारा एकसठ झिरोमुळे तुमचाही जो चेंडा आहे किंवा काकडा आहे याची वाढ होईल तसेच तुम्ही झिंक इडिटिया घ्या चिलेटेडमध्ये झिंक इडिटिया कोणत्याही कंपनीज घेऊ शकता तसे याच्यामध्ये जर तुम्ही मोनो घेतलं तर खूपच छान तर आता याचे याचे प्रमाण कसे घ्यायचे तर तुमच्यापाशी जर प्रोफेनो प्लस सायफर मेथिन असलेलं कोणतंही कॉम्बिनेशन असेल तर ते तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस मिली घ्या त्याच्यानंतर बारा एकसष्ट झिरो घ्या बारा एकसठ झिरोचं माप म्हणजे प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही तेथे शंभर ग्रॅम ऐंशी ते शंभर ग्रॅम वापरू शकता झिंक इडे ईडी टी ए झिंक ईडीटी तुम्ही वीस ते पंचवीस ग्रॅम तुम्ही कोणत्याही कंपनीचं तिथे वापरू शकता आणि मोनोक्रोटोपॉस मोनोक्रोटोपॉसचा डोस म्हणजे पंधरा लिटरसाठी चाळीस मिली तर अशा प्रकारे याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तिथे आपल्या तुरीवर हे मारू शकता त्याच्यामध्ये तुम्ही जर एखादी आपलं स्टिकर कोणत्याही कंपनीचं कसंही तुम्ही टाकून दिलं तरी तुम्हाला पहिल्या फवारीमध्ये खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर रिझल्ट बघायची असेल तर तुम्ही मी जे तुम्हाला फवारा सांगितला तर याच्यामध्ये तुम्ही जवळपास आठ ते दहा फूट तुरी सोडून द्यायच्या एका तासाच्या आणि बाकी स संपूर्ण क्षेत्र मारून घ्यायचं तुम्हाला डोळ्याने रिझल्ट तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे हा जो फवारा दिला आहे तर हा मी फवारा माझ्या मताने किंवा मी असं असं कसा दिला नाही तुम्हाला अभ्यास करून ज्या शेतकऱ्यांना मी औषध दिलेलं आहे किंवा त्यांचा जो रिस्पॉन्स आलेला आहे तर ह्या संपूर्ण अभ्यास करून हे औषधी मी तुम्हाला स्वस्त्यात मस्त तुम्हाला तुमच्यापर्यंत या माहितीतून हे औषधी पोहोचवण्याचं कार्य करत आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या अशा प्रकारे म्हणजे अळीचं कोणत्याही कंपनीचं बारा एकसठ झिरो झिंक ईडीटीए आणि मोनोक्रोटोपॉस तर अशा प्रकारे तुम्ही याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमच्या कपाशीवर सॉरी तुमच्या तुरीवर पहिली फवारणीही करू शकता तुम्हाला अन्य काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून काही विचारायचे असतील ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक ला करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही त्याची मदत करा